समर्थ सेवा मंडळासह आनंदी नारायण कृपान्यासातर्फे समर्थ पादुका दर्शन आणि पूजा सोहळा होणार आहे अशी माहिती श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली. आनंदी नारायण कृपान्यास आणि श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ पादुका दर्शन आणि पूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समर्थ सेवा मंडळाचे श्रीपाद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री समर्थ रामदास स्वामी आणि परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या पादुकांचा प्रचार दौरा मोहनबुवा रामदासी यांच्या सहकार्यासह सोलापूर शहर आणि हद्दवाड भागामध्ये आयोजित करण्यात आल्याचंही कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये शहरातील विविध नगरांमध्ये त्या पादुका फेरीचं आयोजन करण्यात आल्याचंही कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. या पादुकांचं आगमन 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 सुमारास दत्त चौकातील शुभराय मठ इथं होणार असून सायंकाळी 7 ते 8 प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे असं स्पष्ट करत अजय कुलकर्णी यांनी या कालावधीमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या पादुकांचं वास्तव्य सोलापूर शहरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी आहे. त्याची रूपरेषा आपल्याला म्हणजे दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये पादुका पूजन आहे आणि वेगळ्या वेगळ्या भागामध्ये भिक्षा फेरीचं आयोजन केलेलं आहे. हे करण्यामागे उद्देश असं की समर्थ रामदासांचं जे कार्य आहे ते जनसामान्यांपर्यंत पोचायला पाहिजे आणि लोकांची या आपल्या सांस्कृतिक जडणघडणीकडे बघण्याची दृष्टी थोडी बदलावी या हेतून आम्ही हे सगळं आयोजन केलेलं आहे. 13 तारखेला संध्याकाळी 5:30 शुभराय महाराज मठ येथे पादुकांचं आगमन होणार आहे. या पत्रकार परिषदेत श्रीपाद कुलकर्णी, ईश्वर खेडगीकर, मदन कुलकर्णी आदी उपस्थित होते.